तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या मुंबईमध्ये म्हाडाच्या 2030 घरांसाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू आहे आणि ती आज रात्री 11:59 संपणार आहे. त्याशिवाय तर नवी मुंबईतील घनसोली, खारघर आणि कळंबोली या ठिकाणी सुद्धा मास हाऊसिंग स्कीम सिरकून आलेली आहे. त्याशिवाय स्वप्नपूर्ती, व्हॅलीशील, सेलिब्रेशन अशा ठिकाणी सुद्धा सिडकोची सध्या लॉटरी सुरू आहे, त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु आता इतक्यातच जेव्हा म्हाडाची लॉटरी झालेली आहे, सिडकोची जी जुन्या शिल्लक घरांची लॉटरी झालेली आहे, आता ही लॉटरी झाल्याच्या नंतर सिडकोकडून आता कुठतरी एक मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे आणि ती म्हणजे जे काही प्राईम लोकेशन्स आहेत त्या प्राईम लोकेशनच्या घरांची लॉटरी कुठतरी काढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या मुंबईची लॉटरी आज संपणार आहे. जे शिल्लक घरांची सिडकोची लॉटरी ती सुद्धा पुढच्या महिन्यात संपणार आहे. त्यानंतर कुठेतरी सिडकोकडून दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती 40,000 घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचं वृत्त टाईम्स नाव मराठीमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्याशिवाय मित्रांनो, आजच्या साम मराठी जे काही आहे वृत्तवाहिनी त्याच्यावर सुद्धा ही बातमी दाखवण्यात आलेली आहे. महत्वाचं मित्रांनो, जी काही 40,000 घरांची लॉटरी आहे ती मागील अनेक दिवसापासून सिडकोकडून प्रयत्न सुरू आहेत की ही लॉटरी जाहीर करतावी किंवा लॉटरीमध्ये ही लॉटरी लोकांसाठी खुली करतावी. पण इथे जे काही टेंडरचा घोळ होता किंवा टेंडरचा जो काही वाद होता त्या वादामुळे कुठतरी ही लॉटरी डिले झालेली होती. पण आता मात्र कुठतरी या लॉटरीचं मार्ग मोकळा झाल्याचं कुठतरी समजलेलं आहे. परंतु जी काही लॉटरी आता अपकमिंग येणार आहे मित्रांनो दशहऱ्याच्या शुभमुहूर्तावरती, 40,000 घरी कुठे कुठे असणार आहेत तर जुईनगर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, कळंबोली, तळोजा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केली जातील असे कुठतरी सांगण्यात आलेलं आहे. अद्यापही याची पुष्टी सिडकोने केलेली नाही आहे, किंबहुना ही फक्त एक बातमी आहे, ही फक्त एक वार्ता आहे जी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. तसं आपल्याला अंदाज आहे की इतक्यात दिवाळीच्या आसपास सिडकोकडून लॉटरी जाहीर केली जाऊ शकते, हे तितकाच अंदाज खरा होता. पण आता इलेक्शन लागणार आहेत, विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याच्यापूर्वी कुठतरी ही लॉटरी जाहीर केली जाऊ शकते आणि निवडणुकीच्या नंतर याचा निकाल कदाचित घोषित केला जाऊ शकतो. कारण ही लॉटरी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्वावरती आहे, त्याच्यामुळे ह्याची लॉटरीची डेट फिक्स असेल किंवा फॉर्मची डेट फिक्स असेल असं अजिबात नाही आहे. एकदा ही स्कीम सुरू झाल्यानंतर जोपर्यंत घरं उपलब्ध असतील तोपर्यंत कदाचित ती स्कीम चालू राहू शकते. म्हणजे प्रथम येणारं प्रथम प्राधान्य सिलेक्ट माय सिडको होम किंवा बुक माय सिडको होम असं त्या योजनेचं नाव आहे. त्याच्यामुळे ही लॉटरी होणार नाही, त्याच्यामुळे डेडलाईनचा प्रश्नच उद्भवत नाही आणि म्हणून कुठतरी लोकांना यासाठी अर्ज करून घरे घेण्याची एक खूप चांगली संधी या निमित्ताने सिडकोकडून दिली जाणार आहे. आम्ही परत सांगतो मित्रांनो, आम्ही कुठली अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत नाही किंवा कुठली तरी अफवा पसरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा अशी आमचा उद्देश अजिबात नाही. एका वृत्ताच्या अनुषंगाने आम्ही ही बातमी आमच्या आपल्यापर्यंत पोहोचवतोय, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज असेल की आता अपकमिंग काही काळामध्ये नक्कीच सिडकोची ही मोठी लॉटरी जाहीर केली जाऊ शकते. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर जी काही लॉटरी जाहीर केली जाणार आहे, 40,000 घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे असंही कुठतरी सांगितलेलं आहे. आता आम्ही त्याच्या संदर्भात सिडकोकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू. 2-3 दिवसामध्ये ती सगळी माहिती आम्ही कलेक्ट करू आणि त्याच्यानंतर कन्फर्म माहिती देऊ की नेमकं काय होणार आहे. कारण एवढी एक शक्यता आहे, जी काही शक्यता आम्ही वर्तवू की दिवाळीच्या आसपास काढली जाऊ शकते ती मात्र शक्यता सत्य होती, तिला कुठेतरी दुजोरा मिळालेला होता. पण आता जे काही टेंडरचा वाद आहे, जे काही विधिमंडळात जे काही प्रकरण गाजलं होतं त्याला आता सरकारकडून हिरवा कंदील देण्यात आल्याचंही कुठेतरी समजलेलं आहे. आणि जर हा हिरवा कंदील मिळाला असेल तर जेवढ्या शक्य लवकर तेवढ्या लवकर ही लॉटरी सिडकोकडून जाहीर केली जाऊ शकते, त्याला कुठलीच अडचण येणार नाही. आणि म्हणून जे अर्जदार सिडकोच्या लॉटरीची वाट बघतायत त्यांना कुठेतरी आता 40,000 घरांची परवणी मिळणार आहे. ही 40,000 घरे कोटफोर्ट एरियामध्ये आहेत, रेल्वे स्टेशनच्या लगत आहेत आणि म्हणून कुठतरी प्राईम लोकेशनला घरे घेण्याची संधी नक्कीच सिडकोच्या माध्यमातून लवकरच आपल्याला उपलब्ध होणार आहे. ज्या अर्जदारांना मुंबईच्या म्हाडा लॉटरीत घर लागणार नाहीत तेही तिकडे नक्कीच अर्ज करू शकतात. ज्यांना नवी मुंबई एरियामध्ये घर नाही आहे तेही त्या ठिकाणी अर्ज करू शकतात आणि तुम्ही या ठिकाणी तुमच्या चॉईसनुसार घर सिलेक्ट करून घर निवडून तुम्ही ते घर बुक करू शकता अशी कुठतरी व्यवस्था सिडकोकडून करण्यात येणार आहे. आता हेच पाहणं महत्त्वाचं आहे की खरंच ही लॉटरी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती जाहीर केली जाते का पुन्हा ती लॉटरी पुढे ढकली जाते हे मात्र आपल्याला येत्या काही दिवसात नक्कीच समजणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद.